गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही आत्ता आहोत वाघंबा गावामध्ये. तर काल रात्री तिनीगड करून आम्ही मुल्लेर गावात परत आलो होतो माघारी, आणि त्यानंतर रात्री मस्त जेवण विवण केलं, चिकन विकन खाल्लं, आणि रात्री प्रायव्हेट व्हेइकल करून आम्ही वाघंबा गावामध्ये आलो आहे. तर आजचा प्लॅन असा आहे की आम्ही जाणार आहे सालोट्याला, आणि त्याच्यानंतर जाणार आहे आम्ही साल्लेरला. तर हे दोन्हीही महाराष्ट्रातले सर्वात उंचीचे किल्ले आहेत आणि अवघड पण. तर साल्लेरा हे 5100 फुटाचा आणि सालोटा आहे 4986 वगैरे. तर हे दोन्हीही एकदम हायेस्ट आहेत, अवघड आहेत खूप. आणि आम्ही काल रात्री वाघंबा गावामध्ये आल्यानंतर प्रयत्न केला की टेंट कुठे टाकू शकतो वगैरे. ग्रामपंचायतीचं हे घर पण आहे इकडे इथं. तर पण आम्हाला काही चावी मिळाली नाही काल रात्री, म्हणून इथे एक छोटीशी स्कूल आहे. हे बघताय मागे आपले किशोर भाऊ बसले तिथे, आणि हा आपला जयदीप फ्रेंड आहे. तर आम्ही काल इथेच दोन टेंट टाकले आणि काल रात्री इथेच झोपून गेलो. फोटो बघा तुम्ही. तर आता प्लॅन असा आहे की सगळं आवरून झालेलं आहे आमचं पूर्ण, आणि आता आम्ही एक काल रात्री फ्रेंड भेटला होता, तर त्याला आम्ही चहा नाश्त्याची सोय करायला लावलेली आहे. तर आम्ही आता चहा नाश्ता करणार आणि त्यानंतर तुम्ही मागे बघू शकता. तर हा जो इकडच्या बाजूला आहे हा आहे सालोटा, आणि इकडच्या बाजूला आहे हा आहे साल्लेर. तर आम्ही आता हे दोन गड चढायला सुरुवात करणार आहे. खूप अवघड होणार आहे ही, कारण का बॅगा इतक्या जड झालेल्या आहेत आमच्या. कारण आम्ही मोस्टली आमचा प्लॅन असा आहे की आम्ही साल्लेरला जाऊन स्टे करणार आहे रात्रीवर, टेंट वगैरे आहेत. त्यामुळं भात वगैरे आम्ही तांदूळ वगैरे घ्यायचा प्रयत्न केलेला आहे, मॅगी वगैरे, की जेणेकरून जर वर राहिलो तर सगळं बनवता येईल. त्यामुळं बॅगा एकदम जड झालेल्या आहेत. तर बघूया आता कसं कसं काय करतो. तोपर्यंत आम्ही आता चहा नाश्ता करतो आणि मग निघतो. हाय गाईज, तर आमचा मस्त आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आम्ही आता साधारण वाजलेले 9:30. तर आम्ही आता गड चढायला केली आहे सुरुवात. तर जी शाळा होती मी दाखवलं होतं की जिथे आम्ही राहिलो होतो त्याच्या शेजारूनच वाट सुरू होते. पुणे बघा शेतीच्या बांध एकदम बांधाच्या कडेकडून जाते. ही छोटीशी एक ओढ आहे किंवा नदी म्हणा, तरी आपल्याला तर क्रॉस करायची. हाय, तर आम्ही आता खालून एक टेकडी सारखा एक एरिया आहे तो चढून आलेलो आहे. तर खाली मी मग अशी दाखवलं तसं जी छोटासा ओढा होता तो क्रॉस केला की लगेच उजव्या बाजूला वळायचं, आणि तिथून मग एक छोटीशी टेकडी आहे. तर ती क्रॉस करून वर आलात की तुम्हाला व्ह्यू दाखवतो असा दिसतो, हा पहिला व्ह्यू गडाचा. तर हा तर तुम्ही बघत असाल. तर आता अजून जी मागं दिसते आहे तुम्हाला ही टेकडी, तिथे गेलं की आणखी भारी व्ह्यू दिसेल, तो तुम्ही तुम्हाला दाखव. तर ही आहे दुसरी टेकडी, आणि दुसऱ्या टेकडीवरून हा दिसणारा सालोटा आणि साल्लेरचा व्ह्यू टेकडीवर जाणार आहे. ही आहे टेकडी, त्याच्यावरून आणखी तुम्हाला एक क्लोज व्ह्यू दाखवतो छानपैकी. तुम्ही तिसऱ्या टेकडीच्या माथ्यावर आलात की तुम्हाला अशी ही मोठीच्या मोठी भरपूर झाडं दिसतील. तर आता ह्या झाडातून आणखी पुढे जायचं आहे. पुढे गेल्यावर मी गडाचा अजून छान व्ह्यू दिसला तर तुम्ही दाखवतो. तर मित्रांनो, हा तिसरी टेकडीच्या आता आम्ही माथ्यावर आलेलो आहे. तर मित्रांनो, ह्या शेवटच्या पठाराच्या आम्ही आता माथा त्याच्या जवळ आलो. तर आता वाट तुम्हाला दिसत असेल ही इकडून अशी गेलेली पुढे. समोर अजून एक दिसतात बघा, हा एक पाट आहे, हा एक आहे, त्याच्यानंतर वर, त्याच्यानंतर तो, ते तीन टप्पे. मला इथे एक दोन तटबंदी दिसत असतील, इथे एक आहे त्याच्यावर. तर ही तटबंदी नाही आहे, नॅचरल नैसर्गिक आहे. दगडाचं पॅच तसा बनलेला आहे की तो एक प्रकारे तटबंदीसारखा वाटतो लांबून, पण आपल्याला डाव्या बाजूने जायचं आहे.
काजू पॅच इथून असं ह्या झाडाच्या इकडून मग वर जाणार इथे। तर मित्रांनो, आता आम्ही थोडं सालोटा हा जो डाव्या बाजूला आहे त्याच्या पायथ्याला थोडीशी मागे सावली होती, तर तिथे आम्ही थोडंसं 15 मिनटं रेस्ट घेतली, थोडं बिस्किट वगैरे खाल्ली, थोडं पेटपूजा केली आणि आता आम्ही पुढं खिंडीच्या एकदम जवळ आलेलो आहे। तर तुम्हाला ही समोर जी दिसत आहे ती आहे सो कॉल्ड फेमस सालोटा आणि साल्लेरची खिंड। तर उजवीकडं चढलात की साल्लेर, डावीकडे खिंडीतनं गेलात की तुम्ही हा जाता सालोट्याला, उजवीकडं साल्लेर। हाय मित्रांनो, तर मागे बघताय आता तुम्ही हा आहे सालोटा। तर मी आता खिंडीत उभा आहे, व्ह्यू तुम्हाला दाखवतो खिंडीचा। डावीकडे असं वर येतो रोड, त्या रोडला पुढे तसं तसं हळूहळू वर या, थोडंसं धबधब्यासारखं दिसतं जिथून पाणी वगैरे खाली सांडताना त्याचे निशाण आहे। तिथून वर आला की तुम्हाला ह्या पहिल्यांदा पायऱ्या दिसतील जिथे आत्ता किशोर बसलेला आहे। तर मित्रांनो, आता ह्या सालोट्याच्या पायऱ्या सुरू होत आहेत ज्या कोरलेल्या दगडांमध्ये। तर आम्ही आता इथं विचार चालू आहे की तर आम्ही बॅगा ठेवून वर जाणार, तर हा रोड असाच इथून वर असा गेलेला आहे, तो वरपर्यंत आहे तिरका, त्यानंतर आम्ही तिथे जाणार आणि कदाचित तिथून मग परत पलीकडच्या बाजूनं जो झेंडा दिसतो तिथून वर जाणार। तर तुम्ही इथून बघू शकता साल्लेर जो गड आहे त्याचा एकदम खूप भारी व्ह्यू दिसतो आहे, समोर साल्लेरच्या पायऱ्या पण दिसत आहेत ज्या आम्ही आता खिंडीत उतरून परत चढणार आहे। तुम्हाला दाखवतो मी झूम करून, तर तुम्ही हा पॅच चढून वर आलात इकडचा खालचा की इथं असा दरवाजासारखं एक कोरलेला आहे तिथून, आणि हा आहे पहिला दरवाजा सालोट्याचा। तर जसं आपण मुल्लेरवर बघितलं होतं दरवाजा बंद करण्यासाठी दगड पाडले, तिथं पण तसं सेम आहे। खालून आपण मगाशी इथून आलो या भागातून, त्यावेळी हा दिसतो फडकताना। तर मित्रांनो, हा आहे तिसरा दरवाजा।
आम्ही आता पोहोचलेलो आहे सालोट्यावर. तुम्हाला एकदा दाखवतो व्ह्यू. हे पाण्याचं टाकं आहे मागं जिथं आम्ही पाणी भरणार आहे. हा माथा आहे सर्वात वरचं सालोट्याचं, जिथं काही नाही आहे, अवशेष वगैरे काहीच नाही. त्यामुळे आम्ही आता पाणी भरून जरा जीवन निघणार. हा आहे माझ्या मागे ऑलमाइटी सालेर. आलेलो आहे ह्या साईड सालोटा थोडं ह्या इकडून तुम्ही आलात की इथं खिंडीत येता. खिंडीतून आलं की इकडे उजव्या बाजूला यायचं. उजव्या बाजूला आलं की हा रोड वर असं समोर जातो, परत फिरून उजवीकडे जातो. त्यात मग ह्या समोर पायऱ्या आहेत. मित्रांनो, इकडून समोरून आल्यानंतर तुम्ही आता बघत असाल इथं उजव्या बाजूला पायऱ्या सुरू झालेल्या आहेत. ह्या पायऱ्या अगदी तिथंपर्यंत आहेत. गडाचा प्रवेशाची तटबंदी दिसते. तर हे पहिलं दरवाजा आहे वाघुंबे गावाच्या साईडनं किंवा सालोट्या साईडनं चढून आलं. हा आहे दुसरा दरवाजा. सालोटा एकदम तांबूस दिसतोय उन्हामुळे. आपण वर जाऊया तो बघू. तरी ह्या वाटेमध्ये बरेच सारे दगड पडलेले. हा आणि उजव्या बाजूला तटबंदी दिसतीये जी बनवली गेली आहे पायऱ्या कोरताना. तर तुम्ही अजून थोडं पुढं आला दरवाजातून की असं तुम्हाला दिसत असेल मस्त पायऱ्या कोरलेलं दिसत आहे. एकदम खोल टाक तयार केलेले आहेत. पूर्ण दरवाजा सुरू केल्यापासून डाव्या बाजूला खोदलेली आहे आतमध्ये. तर सालेरच्या पूर्ण उजव्या बाजूला आला की हे वाट अशी डावीकडे थोडीशी वळते. मला वाटतं हा कदाचित शेवटचा दरवाजा असावा, चौथा. बघूया आपण पुढे गेला. तुम्ही चौथ्या दरवाज्यातनं चालत आलात की तसं थोडंसं उजव्या बाजूला वळून आम्ही आता पुढे आलेलो आहे. तर एकदम आता आम्ही त्या तिकडून आलो त्या बाजूने इकडे. हाय मित्रांनो, तर आम्ही आत्ता ह्या मागच्या बाजूनं आलो जिथून मी तुम्हाला एक पाण्याचं मोठंच्या मोठं टाकं होतं, तलाव होता, तिथे दाखवलं. तर आत्ता आम्ही थोडंसं पुढं चालून आल्यावर इथे एक पाण्याचं छोटंसं एक हे आहे, टाकं आहे की जिथे पिण्याला एक पाणी आहे. बघू शकता चांगलं लांबच्या लांब पाण्याचं टाकं आहे. तर आम्ही आता बॅगा वगैरे इथेच ठेवल्यात आणि आता आम्ही पुढे त्या तिकडे सनसेट बघायला चाललेलो आहे. तर चला बघूया सनसेटची किती भारी व्हिडिओ येतोय किंवा फोटो येतात. मी तसं तुम्हाला दाखवेन. I've been there, but
have to stay afloat. It's nice, eh? Be a person you don't want. Can somebody save me of the thing I'm going to do? Going to do. Where's the life I? Where's my shy? Who is this called living? I don't know, I don't know. Where's the life I? Where's my shy? Who is this called living? I don't know, I don't know. I don't wanna grow, just live myself. तर अशा प्रकारे अमित भाऊ भाताची तयारी करत आहेत. त्यामध्ये आम्ही एक भन्नाट कल्पना आणलेली आहे अमित साहेब. तर अमित आता टाकतो त्याच्यामध्ये मॅगी आणि माझ्या छोट्याशा नाईफ न चमचा बनवून त्याला भात सिंगापूर राईस बनवत आहे.